इन अ लास्ट लेक्चर वी हॅव स्टडी अबाउट व्हॉट इज मीन बाय जीन थेरपी. त्यानंतर आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स कसे बनवले जातात बाय युझिंग जीन, त्यानंतर ट्रान्सजेनिक प्लांट कसे तयार केले जातात हे बघितलं आपण जीनचा ट्रान्सफर करून, आणि ॲडव्हान्टेजेस जी एम फूडचे किंवा जी एम क्रॉप्सचे आपण बघितले. त्यामध्ये सगळ्यात पहिला ॲडव्हान्टेज आपण बघितलं इन्सेक्ट पेस्ट रेझिस्टन्ससाठी कसं जी एम फूड प्लांट्स वापरले जातात. त्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेज आहे इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल क्वालिटीज, ज्याला बायोफोर्टिफिकेशन असं पण म्हटलं जातं. म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू जर वाढवायची असेल फूडमधली तर त्यासाठी जीन ट्रान्सफर केलं जातं किंवा ट्रान्सजेनिक प्लांटचा वापर केला जातो, ज्यालाच बायोफोर्टिफिकेशन असं म्हणतात. म्हणजे काय तर त्या प्लांटमध्ये जास्तीत जास्त न्यूट्रियंट त्या प्लांटपासून कसे मिळतील, किंवा आपण राईस जर खात असेल, व्हीट खात असेल, क्रॉप खात सॉरी राईस व्हीट ज्वार बाजरा जर खात असेल तर त्यातून ह्युमन बिंगला न्यूट्रिशनल कसे मिळतील किंवा न्यूट्रियंट कसे चांगल्या प्रकारे मिळतील, हे ह्या ट्रान्सजेनिक प्लांटचं मेन एम आहे, उद्देश आहे. मग आता ट्रान्सजेनिक प्लांट जर कन्सिडर केले तर ते फंक्शनल फूड आणि न्यूट्रासुटिकल्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आता फंक्शनल फूड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, न्यूट्रासुटिकल्स म्हणजे काय तर कोणतंही असं फूड जे हेल्थ बेनिफिट देतं त्याला न्यूट्रासुटिकल असं म्हटलं जातं. आता बघा ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत जसं की आपली इंडिया, इंडियासुद्धा आपली डेव्हलपिंग कंट्री आहे, तर भरपूर सारे जे पीपल्स आहेत इंडियामधले मिलियन्समध्ये अख्ख्या वर्ल्डमध्ये जर कन्सिडर केलं डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, तर मिलियन्समध्ये जे पीपल्स आहेत तर त्यांच्या डेली डाएटमध्ये म्हणजे दररोजच्या डाएटमध्ये राईस ॲज अ मेन आयटम घेत असतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, राईस जरी खाण्यात आलं तरी राईसमध्ये इसेन्शियल न्यूट्रियंट नसतात, आणि त्याच्यामुळे ह्या कंट्रीजमधली जी माणसं आहेत ती जास्तीत जास्त कुपोषित सापडतात. म्हणजे जरी तुम्ही राईस खात असाल दररोज तरी त्यातून तुम्हाला काहीच न्यूट्रियंट मिळणार नाही, आणि म्हणूनच मग इंडियामध्ये किंवा ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये कुपोषण जास्त आहे, किंवा कुपोषित माणसं किंवा जे लहान मुलं आहेत तेसुद्धा जास्त प्रमाणामध्ये सापडतात. लक्षात येते का बघा. मग इस्पेशली जर कन्सिडर केलं तर एवढं टेरिबल आहे की टेरिबल म्हणजे ज्याला आपण भयानक म्हणतो की ब्लाइंडनेस जो आहे म्हणजे जो आंधळेपणा येतो हो हा कसा येतो तर विटामिन एच्या डिफिशियन्सीमुळे येतो. म्हणजे लक्षात आलं का बघा, जो आंधळेपणा येतो तो मोस्ट ऑफ द पीपलमध्ये विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होतं. आता मग हे विटॅमिन्स कुठं जास्तीत जास्त सापडतात फूडमध्ये, तर मिल्कमध्ये सापडतात, व्हेजिटेबल्समध्ये सापडतात जसं की कॅरोटमध्ये. पण जर आपण गरीब माणसं बघितली, प्युअर पीपल जर कन्सिडर केले तर दे कॅनॉट अफोर्ड दीज टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स. बघा जे गरीब लोक असतात ते काय दररोज दूध घेत नसतील, किंवा जास्ती त्यांना व्हेजिटेबल्स पण मिळत नसतील, किंवा ते कॅरोट पण घेत नसतील माझ्या माहितीप्रमाणे. बरोबर. म्हणजेच काय तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मग काय केलं तर स्विस रिसर्चरने, म्हणजे जे स्विसमधले रिसर्चर होते त्यांनी एक ट्रान्सजेनिक राईस तयार केलं. ट्रान्सजेनिक राईस म्हणजे त्याच्यामध्ये असा जीन टाकला जो चांगल्या प्रकारे विटॅमिन ए तयार करेल, जास्त अमाऊंटमध्ये विटॅमिन ए तयार करेल, आणि हे विटॅमिन ए म्हणजे हा राईस खाल्ल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की 1200 ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये विटॅमिन एची डिफिशियन्सी होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग अशा राईसला काय म्हटलं जातं, गोल्डन राईस म्हटलं जातं, किंवा असे ट्रान्सजेनिक मस्टर्ड पण तयार केलेले आहेत, म्हणजे ज्याला गोल्डन मस्टर्ड पण म्हटलं जातं, मस्टर्ड म्हणजे ज्याला आपण मोहरी म्हणतो. मग अशा व्हरायटीज तयार करण्याला आलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये जास्तीत जास्त हाय विटॅमिन ए प्रेझेंट असेल. आता गोल्डन राईस जर कन्सिडर केला तर ह्याला गोल्डन राईस का म्हटलेलं आहे तुम्ही कधी बघितलं आहे का? बघा, नसेल बघितलं तर तुम्ही नेटवरती फोटो टाका गोल्डन राईसचे, लगेच फोटोग्राफ येतील. गोल्डन कलरचा तो असल्यामुळे का तर त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त विटॅमिन ए असतं म्हणून त्याला गोल्डन राईस असं नाव दिलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे त्या सायंटिस्टचं किंवा रिसर्चरचं, जर हा गोल्डन राईस खाल्ला तर तुमच्यामध्ये जर विटॅमिन एची डिफिशियन्सी असेल तर ती पूर्णपणे निघून जाते किंवा कमी होतं, किंवा विटॅमिन ए तुमच्यामधलं जास्तीत जास्त वाढतं, ज्यालाच VAD शॉर्टमध्ये म्हटलं होतं, विटॅमिन ए डिफिशियन्सी. आता तसंच जर कन्सिडर केलं तर काही ट्रान्सजेनिक जे प्लांट आहेत तर ते ऑइल कंटेंट इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पण वापर केला जातो. जसं की बघा, ऑइल क्वालिटी ऑफ ऑइल क्रॉप्स जसं की सोयाबीन असेल, ऑइल पाम असेल, किंवा रेपसीड्स असतील. रेपसीड म्हणजे ज्याला आपण मोहरीचं तेल म्हणतो, किंवा
सनफ्लावर असेल, ऑइल, आता हे तुम्हाला माहिती आहे सूर्यफूल वगैरे, तर ह्यांचीसुद्धा क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम हे ट्रान्जेनिक प्लांट करतात. आणि त्यांच्यामध्ये मग ॲराबिडॉप्सिस नावाचं जे जी प्लांट आहे जे की छोटं फ्लावर तयार करतं, तर हे ॲराबिडॉप्सिस प्लांटमधलं जीन काढून हे त्यांच्यामध्ये टाकलेलं आहे ह्या सगळ्या प्लांटमध्ये, म्हणजे कोणत्या कोणत्या सोयाबीन असेल किंवा रेपसीड म्हणजे मोहरी असेल किंवा सूर्यफूल असेल, तर ॲराबिडॉप्सिस नावाचं जे प्लांट आहे त्यातलं जीन काढून ह्यांच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या जे ते तेल तयार करतात त्याची क्वालिटी चांगल्या प्रकारे मिळत आहे किंवा मिळली आहे. जसं की बघा, सूर्यतेल जर तुम्ही आधी पूर्वी काळी बघितलं तेल तर खूप कमी क्वालिटीचं असायचं, पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर जे मार्केटमध्ये तेल मिळतात सोयाबीनचं असेल किंवा सनफ्लावरचं असेल जे तुम्ही कुकिंग पर्पजसाठी वापरता, तर ते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिशनल कसं मिळतील हे बघितलं जातं आणि क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. लक्षात येते का बघा, म्हणजे हे सगळं पॉसिबल झालं आहे बायोटेक्नॉलॉजीमुळे. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण, इवन बघा आयनची डिफिशियन्सी जर कन्सिडर केली तर बघा बऱ्याचशा लोकांमध्ये आयनची कमतरता असते बरोबर, आणि त्याच्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन पण कमी राहतं, अशा बऱ्याचशा लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजेच हा सुद्धा एक सिरियस न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे जो की जवळपास 30% वर्ल्ड पॉप्युलेशनला अफेक्ट केलेला आहे. म्हणजे पूर्ण वर्ल्डची पॉप्युलेशन जर बघितली तर त्यातले 30% लोक हे आयनच्या डिफिशियन्सीमध्ये आहेत, म्हणजेच रक्ताची त्यांना कमतरता आहे. मग त्यासाठी काय केलं जातं, तर फॉर प्रोडक्शन ऑफ ट्रान्जेनिक क्रॉप दॅट विल प्रोड्यूस फूड रिच इन द आयन, जसं की ज्याच्यामध्ये आयन जास्त असेल स्टोरेज प्रोटीन, किंवा जे आयन तयार करत आहे प्रोटीन, जसं की फेरेटिन नावाचं प्रोटीन जे आहे ते आयन तयार करत असतं, तर हे जे फेरेटिन आहे तर मोस्टली ॲनिमल्स प्लांट्स किंवा बॅक्टेरियामध्ये सापडतं. बघा, जे असं जीन जे फेरेटिन नावाचं प्रोटीन तयार केलं ते आयसोलेट केलं आय सोयाबीन किंवा फॉसिओलसमधून आणि ते राईसमध्ये ट्रान्सफर केलं, त्यांनी झालं काय बघा. आता फॅसिओलस म्हणजे काय, की ज्याला मूग चवळी किंवा ज्या बीन्स असतात त्या फॅसिओलसमध्ये येतात, तर अशामधून काय केलं फेरेटिन नावाचं प्रोटीन काढलं आणि ते राईसमध्ये टाकलं. त्याच्यामुळं झालं काय, तर राईसमधले जे राईस होता तो जास्त रिच झाला आयनमुळे, आयनमध्ये बरोबर, जेणेकरून आयनची डिफिशियन्सी जर होत असेल कोणाला तर तो राईस खाल्ल्यानंतर त्यांना त्यातून सुद्धा आयन मिळेल. मग असे काही ट्रान्जेनिक प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये ॲज अ फंक्शनल फूड किंवा न्यूट्रासुटिकल्स म्हणून ते वापरले जातात. जसं की बघा, आता त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर राईस हा एक प्लांट आहे ज्याच्यापासून प्रोटीन प्रोविटॅमिन ए मिळतं, जे की अँटीऑक्सिडंट म्हणून त्याचा बेनिफिट असतो. आता मी म्हणाल मग अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर अँटीऑक्सिडंट म्हणजे असे सबस्टन्सेस दॅट प्रिव्हेंट डॅमेजेस टू द सेल, सेलला डॅमेज होऊ नाही म्हणून ते प्रोव्हाइड करतात. आता ॲक्च्युली अँटीऑक्सिडंट जर कन्सिडर केले तर काही अँटीऑक्सिडंट्स असे आहे जे नॅचरली तयार होत असतात बॉडीमध्ये, किंवा ते फ्रूटमधून वगैरे येतात, किंवा काही आर्टिफिशियली पण तयार होत असतात. मग असे अँटीऑक्सिडंट काय केले जातात, तर राईसमधून प्रोव्हाइड केले जातात. मग त्यामध्ये ट्रान्जीन कुठला कुठला हे केला जातो किंवा ट्रान्सफर केला जातो जीन, तर फायोटीन सिंथेटेज आहे किंवा लिओपिनिन सायक्लेज आहे, हे प्रोटीन आहेत जे की ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर विटॅमिन ई आहे जो सुद्धा अँटीऑक्सिडंट म्हणूनच वापरला जातो, जे की कॅनोलामध्ये सापडतो. आता कॅनोला म्हणजे ज्याला करडई म्हटलं जातं किंवा करडईचं तेल आपण ज्याला माहिती आहे, तर त्यापासून विटॅमिन ए जास्तीत जास्त मिळतं. त्यानंतर फ्लॅवोनॉइड्स आहेत, हे सुद्धा अँटीऑक्सिडंटचा त्याचा बेनिफिट आहे, जे की टॅमॅटोपासून मिळतात, ज्याला चायलिन आयसोमर्स नावाचं ट्रान्झिन वापरलं जातं. किंवा फ्रुक्टेन्स आहे ज्यामध्ये लो कॅलरीज असतात, जसं की शुगर बीट म्हणजेच आपण ज्याला बीट म्हणतो, किंवा आयन आयनचं फॉर्टिफिकेशन म्हणजे आयनची कमतरता हे करण्यासाठी ते केलं जातं, जे की राईसमध्ये मिळतं, जे की फेरेडिन नावाचं जीन्स त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं जातं अशा राईसमध्ये बरोबर, जेणेकरून आयनची डिफिशियन्सी कमी होईल. तर अशा प्रकारे काही ट्रान्जेनिक प्लांट आहेत ज्याच्यामध्ये फंक्शनल फूड आणि न्यूट्रासुटिकल्स म्हणून पण ते वापरले जातात. त्यानंतर नेक्स्ट आपण ॲडव्हान्टेज बघू जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचं. आता मॉडिफिकेशन इन द पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टर्स, आता पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टर्समध्ये सुद्धा मॉडिफिकेशन आणायचं असेल तर ॲडव्हान्टेज असतं जी एम कॉपचं. बघा, आता डिसीज आणि पेस्ट जे असतात किंवा ब्रुशिंग्स ऑन द सॉफ्ट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, जे डिसीज आणि पेस्ट असतात म्हणजे एखादं डिसीज किंवा इन्सेक्टसाईड असेल किंवा इन्सेक्ट असतील किंवा पेस्ट असतील, तर ते काय करतात सॉफ्ट फ्रूटवरती किंवा व्हेजिटेबल्सवरती बसतात आणि पूर्णपणे ते
फ्रूट असेल किंवा वेजिटेबल असेल तर खराब करून टाकतात, किंवा त्याच्यावरती असे लालसर असे हे येतात, पॅचेस असतात, किंवा जास्त तुम्ही त्या फ्रूटला हीट दिली किंवा जास्त कोल्ड स्टोरेज जरी केलं, म्हणजे जास्त उष्णतेमध्ये जरी बघा तुम्ही फ्रूट ठेवलं तरी ते खराब होतं, किंवा जास्त कोल्ड ह्याच्यात जरी ठेवलं, बघा जास्त दिवस जरी फ्रीजमध्ये फ्रूट असलं किंवा एखादं व्हेजिटेबल असलं तरी ते सडतं कुजतं, किंवा ओव्हरराईप जर ते झालं असेल किंवा त्याचा फ्लेवर ऑर्डर्स हे सगळे ग्रेट डील्स ऑफ लॉसेस ड्युरिंग स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ क्रॉप्स. बघा हे सगळं काय होतं तर हे जे फ्लेवर जाणे किंवा ऑर्डर जाणे किंवा ओव्हर रायपनिंग होणे ह्या फ्रूट्सचं, तर हे कशामुळे होतं तर काही वेळेस ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेससुद्धा असा लॉस होऊ शकतो फ्रूट आणि व्हेजिटेबल्सचा. मग त्यासाठी काय केलं जातं तर बघा, मोस्ट ऑफ दिस फिजिओलॉजिकल चेंजेस आर ड्यू टू एंड. आता हे का होतं असं फ्रूट खराब होणे किंवा व्हेजिटेबल सडणे कुजणे असं का होतं, तर त्या फ्रूट किंवा व्हेजिटेबलमध्ये ऑलरेडी एन्झाईम प्रेझेंट असतात ज्याला एंडोजिनस एन्झाईम म्हटलं जातं, आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे हे फ्रूट खराब होत असतात. जसं की बघा, आता त्यासाठी मग जेनेटिक इंजिनिअरिंग हे पॉसिबल केलं आहे की जेणेकरून त्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी करायची बाय युझिंग जेनेटिक इंजिनिअरिंग. आता ह्याच्यामध्ये बेस्ट जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा, टमॅटो तुम्हाला सगळ्यांना माहिती, टमॅटो बघा जर खूप दिवस ठेवला तर तो कसा होतो, सॉफ्ट होतो बरोबर, आणि मग नंतर सडल्यासारखा त्याचा वास यायला सुरुवात होते. असं का होतं तर त्या टमॅटोमध्ये पॉलीगॅलॅक्टोरुनेज नावाचं एन्झाईम असतं जे की त्या टमॅटोचा जो सेल वॉल आहे जो की पेक्टिनने बनलेला आहे तो ब्रेकडाऊन करण्याचं काम हे एन्झाईम करत असतात, आणि हे एन्झाईम त्या टमॅटोच्या आतमध्येच प्रेझेंट असतात जेणेकरून ते जे फ्रूट आहे म्हणजे टमॅटो जो आहे तो सॉफ्ट बनतो रायपनिंगच्या वेळेस, आणि म्हणून मग फ्रूट जो आहे ते डॅमेज होतं शिपमेंटच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असता एखादं फूड तर त्यावेळेस ते काय होणार आहे. तर बघा, आता ह्या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीमुळे काय होतं तर हे जे टमॅटो आहेत ते काय होतात तर डॅमेज होतात ऑन शिपमेंट. मग अशा वेळेस काय केलं जातं बाय युझिंग बायोटेक्नॉलॉजी, तर पॉलीगॅलॅक्टोन्युरेज नावाचा जो एन्झाईम आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, अँटीसेन्स जीन टाकला जातो जेणेकरून हे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इनहिबिट होईल, थांबली जाईल. मग अशा टॅमॅटोला जे जेनेटिकली मॉडिफाईड झालेले आहेत, म्हणजे लक्षात आलं का बघा, अँटीसेन्स नावाचा जीन त्यांच्यामध्ये टाकला जातो जेणेकरून पॉलीगॅलॅक्टोन्युरेज नावाचे एन्झाईम त्यांच्यामध्ये जे प्रेझेंट असतात जे त्या सेलवॉलला ब्रेक करत असतात, तर अशा एन्झाईमला मग डीॲक्टिव्ह ते करतात. मग अशा टमॅटो जे असतात, आता हे जेनेटिकली मॉडिफाईड झाले कारण त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा जीन टाकलेला आहे बरोबर, मग हे जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटोज जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर फ्लॅवर सॅमर टोमॅटोज असं त्याला म्हटलं जातं. आणि हे जे टमॅटो आहेत तर ते दे कॅन रिमेन ऑन द वाईन अंटील दे मॅच्युअर. आता वाईन म्हणजे काय तर ते, आता टमॅटोचं वेल असतं तुम्हाला माहिती आहे बरोबर, टमॅटोचं झाड तुम्ही कधी बघितलं आहे का, बघा तर ते वेलाच असतं, म्हणजे वेलावरती हा टमॅटो येत असतो. तर हे जे टमॅटो आहेत तर जेणेकरून काय होतील, जोपर्यंत ते मॅच्युअर होणार नाहीत तोपर्यंत त्या वेलावरतीच राहतील आणि नंतर मग ट्रान्सपोर्ट केले जातील इन अ फर्म सॉलिड स्टेट. फर्म सॉलिड स्टेट म्हणजे एखाद्या चांगल्या कठीण जाग्यावरती मग त्यांना ट्रान्सपोर्ट केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे आपण टमॅटोचं जे डॅमेज आहे ते GM क्रॉप्समुळे किंवा त्यांचा जीन मॉडिफाईड झाल्यामुळे किंवा बायोटेक्नॉलॉजी मेथड वापरल्यामुळे आपण ते रिड्यूस करू शकतो जेणेकरून ते चांगल्या प्रकारे टमॅटो टिकतील. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू बायोटेक्नॉलॉजीचा यूज किंवा ॲडव्हान्टेजेस बघा GM फूडचे. प्लांट्स ॲज अ फॅक्टरीज, आता प्लांट जर कन्सिडर केले तर ह्यांना फॅक्टरीज का म्हटलेलं आहे, तर टू प्रोड्यूस नोवेल बायोकेमिकल्स अँड वॅक्सिन्स. प्लांटचा वापर भरपूर सारे बायोकेमिकल्स मिळवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी किंवा वॅक्सिन तयार करण्यासाठी, ज्याला बायोफार्मास्युटिकल्स असं म्हटलं जातं. वॅक्सिन तयार करणे म्हणजेच बायोफार्मास्युटिकल्स असं म्हटलं जातं. तर हे तयार करण्यासाठी प्लांटचा वापर केला जातो म्हणून प्लांटला फॅक्टरी म्हटलेलं आहे. आता प्लांट जर कन्सिडर केलं तर दे हॅव पोटेन्शियल फॅक्टरीज किंवा त्यांना बायोरिॲक्टर असं पण म्हटलं जातं, जेणेकरून ज्यांच्यामध्ये हाय व्हॅल्यू बायोकेमिकल्स प्रेझेंट असतात. जसे की आपल्याला माहिती आहे बघा, प्लांटमध्ये स्टार्च असतं, शुगर असतं, लिपिड्स असतात, भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात, अँड प्रोडक्ट्स लाईक फाईन केमिकल्स. किंवा काही वेळेस बघा, त्यांचे
प्लांटचा वापर एखादं केमिकल बनवायचं असेल किंवा परफ्यूम, आता तुम्हाला माहिती आहे फ्लावर्स जे आहेत प्लांट्समधले तर ते परफ्यूम म्हणून पण वापरले जातात किंवा परफ्यूममध्ये वापरले जातात हे जे पार्ट्स. त्यानंतर ॲडेझिव्ह कंपोनंट्स ॲज वेल ॲज इंडस्ट्रीयल रुम्लिकंट्स म्हणून पण त्यांचा वापर केला जातो. इवन बायोडिग्रेडेबल प्लास्टिकसुद्धा प्लांटपासून तयार होतं. इवन तुम्हाला माहीत नसेल तर प्लांटचा फॉसिल फ्युअल म्हणून पण वापर केला जाऊ शकतो कारण ही रिन्युएबल एनर्जी आहे. म्हणजेच काही प्लांटचे जे क्रॉप्स आहेत ते फॉसिल फ्युअलचे रिप्लेसमेंट म्हणून एनर्जी तयार करण्यासाठी वापरला जातो म्हणून प्लांट्सला फॅक्टरी असं म्हटलेलं आहे. आता बायोफार्मास्युटिकल जर आपण कन्सिडर केले म्हणजेच थोडक्यात वॅक्सिन जर कन्सिडर केले तर मग कोणकोण आहेत बायोफार्मास्युटिकल्समध्ये, तर प्रोटीन्स आहेत, काही हार्मोन्स आहेत, अँटीबॉडीज आहेत, वॅक्सिन्स आहेत किंवा एन्झाईम्स आहेत. तर हे सगळे कुठून आयसोलेट केले जातात तर ट्रान्जेनिक प्लांटपासून आयसोलेट केलेले आहेत. म्हणजे लक्षात येते का बघा, मग त्यामध्ये काही असे प्रोटीन्स आहेत दे आर बिंग प्रोड्यूस बाय ट्रान्जेनिक क्रॉप प्लांट्स. काही असे प्रोटीन्स आहेत जे ट्रान्जेनिक क्रॉप प्लांटपासून तयार केले जातात. मग ते कोणते प्रोटीन आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रोटीन आहे तो ह्युमन ग्रोथ हार्मोन. आता तुम्हाला झाला असेल बघा झूलॉजीमध्ये ह्युमन ग्रोथ हार्मोनचा किती महत्त्वाचा रोल आहे. बघा कंट्रोल आणि कॉर्डिनेशनमध्ये तुम्ही स्टडी केला असेल हार्मोन्स आणि त्यांचे रोल. तर ह्युमन ग्रोथ हार्मोन हा प्लांटच्या क्लोरोप्लास्ट जिथं असतो तर त्या क्लोरोप्लास्टच्या DNA मध्ये, टोबॅको प्लांटच्या क्लोरोप्लास्ट जो असतो त्या टोबॅको प्लांटच्या क्लोरोप्लास्टच्या DNA मध्ये हा जीन जो ह्युमन ग्रोथ हार्मोन तयार करतो आहे तो इन्सर्ट केला जातो आणि त्याच्यामुळे तो जो प्लांट आहे टोबॅकोचा प्लांट तो HGH हार्मोन तयार करतो आणि मग प्लांटपासून मग ह्युमन बीइंगमध्ये पण ते इंजेक्शन थ्रू नंतर दिला जातो ज्यांना त्याची डिफिशियन्सी आहे. म्हणजे बघा बायोटेक्नॉलॉजीचा वापर हार्मोन तयार करण्यासाठी पण होतो आहे. म्हणजे प्लांटचा वापर हार्मोन ह्युमन बीइंगचे तयार करण्यासाठी पण केला जातो. त्यानंतर ह्युमनाइज्ड अँटीबॉडीज ज्या आहेत म्हणजे काही ह्युमन बीइंगमध्ये ज्या अँटीबॉडीज सापडतात दे आर अगेन्स्ट सच एज इन्फेक्शियस एजंट. म्हणजे HIV असेल किंवा रेस्पिरेटरी सिंचाली व्हायरस असेल म्हणजे ज्याला RSV म्हटलं जातं किंवा हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस असेल. आता हे जे व्हायरसेस आहेत ते ॲक्च्युली कोल्ड सोर तयार करतात. म्हणजे कोल्ड सोर म्हणजे आपण ज्याला म्हणू सर्दी खोकला ह्या व्हायरसमुळे होतं. किंवा रेस्पायरेटरी सिंचेलियल व्हायरस असेल तर त्याच्यामुळे रेस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होतं. तर हे सगळे व्हायरसेसला किल करण्यासाठी ज्या अँटीबॉडीज तयार केल्या जातात तर ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या प्लांटपासून तयार केल्या जातात. त्यानंतर काही प्रोटीन अँटी एजंट्स आहेत जे की वॅक्सिन म्हणून वापरले जातात. जसं की बघा काही पेशंट स्पेसिफिक अँटी लिम्फोमा आहेत. आता पेशंट स्पेसिफिक अँटी लिम्फोमा कसं का म्हटलं आहे, तर काही ज्या कॅन्सरच्या सेल्स आहेत तर त्या ठराविक पेशंटमध्येच त्या तशा सापडतात. मग त्याच्यावरती जे वॅक्सिन आहे किंवा प्रोटीन अँटीएजन आहे ते वापरलं जातं. म्हणजे हे प्लांटपासून तयार केलं जातं. मग त्यामध्ये बी लिम्फोसोमा ज्या सेल्स आहेत ज्या की मॅलिग्नंट बी सेल्सच्या क्लोन्स आहेत. आता क्लोन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तर ह्या ज्या आहेत तर त्या कमर्शियली एक्सप्लोर केल्या जातात किंवा हे प्लांटपासून त्या तयार केल्या जातात. बी सेल्सच्या ज्या आहेत किंवा एक्सप्रेस ज्या होतात त्या अँटीबॉडीज. त्यानंतर आता काही कमर्शियल एक्सप्लॉयटेशन पण केलेलं आहे अशा प्लांटमध्ये. कमर्शियल एक्सप्लॉयटेशन म्हणजे ज्याला आपण म्हणू व्यावहारिकदृष्ट्या जर बघितलं तर प्लांटचा वापर आता प्रोडक्ट तयार करण्यासाठी पण केला जातो. जसं की बघा सुपरग्ल्यू जर आपण कन्सिडर केला तर सुपरग्ल्यू हा काय आहे, तर हा एक प्रोडक्ट आहे जो की टोबॅको प्लांटमध्ये सापडतो. म्हणजे सुपरग्ल्यू प्रोडक्ट हॅ बाय टोबॅको प्लांट्स विथ जीन एन्कोडिंग फॉर पॉवरफुल ॲडेझिव्ह प्रोटीन. आता हा सुपरग्ल्यू प्रोडक्ट जो आहे तो टोबॅको प्लांटमध्ये जो जीन असतो तर तो काय करतो, ॲडेसिव्ह प्रोटीन. ॲडेसिव्ह म्हणजे असं चिकट असा प्रोटीन तयार करतो. आणि हे जे प्रोटीन आहे ते काय करतं बघा, जे मराईन म्युसेल्स असतात, मराईन म्युसेल्स म्हणजे थोडक्यात आपण त्यांना म्हणू की जे दगडावरती बघा शिंपले सापडतात. मला वाटते मी तुम्हाला हे एकदा सांगितलं पण होतं, दगडावरती जे शिंपले सापडतात तुम्ही जर त्या दगडावरती चालायला घेतलं तर तुमचे जे पाय आहेत ते चिरले जातील त्या शिंपल्यांमुळे. मग असे जे शिंपले दगडावरती चिकटलेले असतात समुद्रकिनारी, तर अशा शिंपल्यांना मारण्यासाठी किंवा तिथून काढण्यासाठी ह्या ग्ल्यूचा वापर केला जातो, सुपर ग्ल्यूचा, आणि जे की टोबॅको प्लांटपासून आपल्याला मिळतं. किंवा त्याचा स्पेशली जर व्हॅल्युएबल बायोकेमिकल ग्लू जर कन्सिडर केलं त्याच्यापासून बनवणारं, तर हे बॉडी रिपेअर करण्यासाठी पण ड्युरिंग सर्जरी वापरलं जातं. म्हणजे एवढा चांगला यूज आहे आपल्याला प्लांटचा. त्यानंतर काही ट्रान्जेनिक प्लांट जर कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये ऑइल एन्कोडिंग जीन प्रेझेंट असतात. आता ऑइल एन्कोडिंग जीन म्हणजे काय, तर काही ट्रान्जेनिक प्लांट जे आहेत त्या ऑइल तयार करत असतात जे की
जसं की आपण मराईन आल्गी वगैरे बघू तर त्याच्यापासून ते ऑइल तयार करत असतात किंवा ह्या आल्गी ऑइल तयार करत असतात आणि हे जे ऑइल आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू इतकी जास्त आहे जशी की कॉड लिव्हर ऑइलमध्ये मिळते. आता कॉड लिव्हर ऑइल म्हणजे काय, तर कॉड लिव्हर ऑइल म्हणजे कॉड नावाचा एक मासा असतो त्याच्यापासून ते ऑइल काढलं जातं. मला वाटते बऱ्याचदा तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ओमेगा 3 मिळतं आणि हे आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं. तर हे जी सिमिलरिटी कुणासोबत केलेली आहे ते मराईन आल्गी ज्या काही आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा हे ऑइल सापडतं. म्हणजे कॉडचा जो फिश आहे कॉड नावाचा तर त्याच्यामध्ये तर हे ऑइल सापडतंच, पण काही मराईन आल्गी पण आहेत ज्याच्यामध्ये हे ऑइल सापडू शकतं. पण हे कशामुळे पॉसिबल झालं, तर त्यांच्यामध्ये जीन ट्रान्सप्लांटेशन झाल्यामुळे. म्हणजे नुसतं फिशपासून नाही पण आपण मराईन आल्गीपासून पण हे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो बाय युझिंग ट्रान्सजेनिक प्लांट्स. लक्षात येतं का बघा, म्हणजे एवढा सगळा वापर हे केला जातो प्लांटचा, म्हणून प्लांटला फॅक्टरी असं म्हटलेलं आहे. इवन प्लांट जर कन्सिडर केले तर प्लांट दॅट विल प्रोड्यूस द अँटी मरेरियल ड्रग, असे काही प्लांट्स आहेत जे अँटी मलेरियल ड्रगसुद्धा तयार करू शकतात. अँटी मलेरियल म्हणजे काय, तर ते मलेरियाला किल करण्यासाठी आर्टिमिसिनिन नावाचं ड्रगसुद्धा ते तयार करू शकतात किंवा होतं प्लांटमध्ये तयार. किंवा जेनेटिकली इंजिनियर्ड ऑप्टिमम पोपी जो प्लांट आहे, आता ओपियम पोपी म्हणजे काय, ज्यालाच अफू किंवा खसखस म्हटलं जातं. आता ॲक्च्युली हे जर कन्सिडर केलं, अफूचं झाड किंवा खसखस जर बघितले, तुम्हाला घरात माहिती असेल बऱ्याच जणांना खसखस म्हणजे काय, तर हे जे खसखस आहे त्या खसखशीचा वापर, ह्या प्लांटचा वापर पॉवरफुल पेनकिलर म्हणून केला जातो. बघा, तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये खसखस खाल्ली, ॲक्च्युली ती जास्त खायचीच नसती, तर तुम्हाला थोडीशी अशी गुंगी आल्यासारखं होतं, म्हणून ती शक्यतो जास्त करून आपल्या भाजीमध्ये वगैरे किंवा आपल्या चटणीमध्ये वगैरे काय काय वापरतात लोक, तर ते वापरायची नसते. कारण ओपियम पॉपी हे जे झाड आहे, ज्यालाच अफू जे की आपल्या ड्रग्समध्ये येतं, अफू चरस गांजा वगैरे तशा ह्याच्यामध्ये ते येतं, त्याच्यामुळं खसखसेचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जात नाही किंवा करू नये, कारण त्याच्यापासून पॉवरफुल पेनकिलर वापरला जातं. बघा, जरी तुम्ही जास्त पेनकिलर खाल्ल्या तरी त्याचा परिणाम आपल्या बॉडी ऑर्गन्सवरती होतो, कारण ते हेल्दी नाही आहे आपल्यासाठी जास्त पेनकिलर खाणे. म्हणून मग जरी हे जेनेटिकली इंजिनियर्ड करून ह्या प्लांटपासून पेनकिलर बनवले असतील, पण काही त्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघू आपण ॲडव्हान्टेज जी एम फूडचा, त्यामध्ये आहे ट्रान्सजेनिक प्लांट्स प्रोड्युसिंग इडिबल वॅक्सिन. बघा, काही असे ट्रान्सजेनिक प्लांट्स आहेत जे इडिबल वॅक्सिन तयार करतात. इडिबल म्हणजे जे खाण्याच्या योग्य असतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही वॅक्सिन आत्ता रिसेंटली काय केलेले आहेत, तर तोंडावाटे दिले जातात, म्हणून त्याला इडिबल वॅक्सिन असं म्हटलेलं आहे. आता जेनेटिकली अल्टर प्लांट जे असतात, दे कॅन प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द इन्फेक्शियस डिसीज. बघा, काही असे जेनेटिकली अल्टर प्लांट आहेत जे इन्फेक्शियस डिसीजला प्रोटेक्शन देण्याचं सुद्धा काम करतात. म्हणजे प्लांट प्रोडक्ट्स ॲक्टिंग ॲज अ वॅक्सिन्स वूड बी इनएक्सपेन्सिव्ह टू प्रोड्यूस अँड दस कॅन इझिली बी मेड अवेलेबल इन डेव्हलपिंग कंट्रीज. बघा, जर प्लांटपासून असे काही वॅक्सिन्स तयार झाले तर बघा, हे एकतर स्वस्त असणारे आणि शिवाय डेव्हलपिंग कंट्रीमध्ये हे इझिली अवेलेबल होऊ शकतात. जसं की बघा, पोटॅटो आहे, टमॅटो आहे, बनाना आहे, सोयाबीन आहे किंवा अल्फा अल्फा आहे. आता अल्फा अल्फा म्हणजे काय, तर ज्याला लसूण गवत किंवा जे ज्याचा घास दिला जातो, म्हणजे चारा चरण्यासाठी जो जनावरांना लागतं, तर ते दिलं जातं अल्फा अल्फाचं. किंवा सिरियल्स असतील, तर हे मोस्ट कॉमन फूड आहेत जे की इडिबल वॅक्सिन डिलिव्हर करण्यासाठी, म्हणजे इडिबल वॅक्सिनची डिलिव्हरी करण्यासाठी हे फूडचा वापर केला जातो. म्हणजे अशा प्रकारे हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत आपल्या जी एम फूडचे. लक्षात आले का बघा, एकदम सोपे ॲडव्हान्टेजेस आहेत, काही वेळेस एकदममध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, इन अ नेक्स्ट लेक्चर, आत्तापर्यंत आपण बघितलं प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, किंवा आपण त्याच्यामध्ये स्टडी केलं की ॲक्च्युली ट्रान्सजेनिक प्लांट कसे असतात किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, हे आपण स्टडी केलं. इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. ओके, थँक्यू.